सातारा जिल्ह्यातल्या खीरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत आम्ही झी 24 तासवर दाखवली होती, त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली आहे. जिल्हा प्रशासनाने या मुलांसाठी आता फायबर बोटींची व्यवस्था केली, मात्र ती मदत अजूनही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या विद्यार्थ्यांना तात्पुरती इंजिन बोट दिली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे झी